नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। तो डीएनए सोबत तुम्ही आला आहात आज नालबन खुंड एमजी रोड अहमदनगर ते ड्यूड फॅशन शॉपी मध्ये। इथे लेडीज आणि जेंट्स वेअर कपडे मिळणार आहेत। आता तुम्हाला पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही। हाय क्वालिटी, कमी रेट आणि न्यू फॅशन वर्ल्ड तुम्हाला ड्यूड मध्ये मिळणार आहे। अगदी प्रत्येक प्रकारचे क्लॉथ्स इथे तुम्हाला मिळणार आहे। छान छान मटेरियल, छान छान क्वालिटी असणार आहे। आणि जर तुम्ही मॉडेलिंग करताय किंवा करायचं आहे तर तुम्ही इथंच यावं, अहमदनगरमधल्या ड्यूड फॅशन शॉपीमध्ये। सो आता आपण भेटूया आपल्या ड्यूड फॅशन शॉपीच्या संचालकांना। प्लीज वेलकम टू ऑल ऑफ यू। आणि आपण काय करता? मी बेसिकली परस्यू करते बीबीए, लास्ट इयरला आहे मी। आणि साईड बाय साईड मी मॉडेलिंग सुद्धा करते। हो, नेहमी खरेदी इथनंच करते, कारण या शॉपचा एक्सपिरियन्स पाहायला गेलं तर माझ्यासाठी बेस्ट आहे। आणि इथनं मी जे काही कपडे घेते त्यावेळेस नेहमी लोक विचारतात की कुठनं आहे, कारण इथे जे तुम्ही कॉस्ट्युम्स पाहताल अवेलेबल जे आहेत ते युनिक आहेत आणि सर्वांना आवडतील असे आहेत। त्यामुळे माझा नेहमी खरेदीसाठी जर आउटलुक असेल, कुठे जायचं असेल तर मी पहिल्यांदा इथेच येते। बेसिकली पाहायला गेल्यानंतर मॉडेलिंग म्हणजे असं नाही की तुम्हाला खरेदीसाठी पुणे किंवा मुंबई किंवा दिल्ली असंच जायला लागेल। डिपेंड करतं की तुमची चॉईस कशी आहे आणि तुम्ही कसे कपडे कॅरी करतात त्याच्यामुळे। आणि इथे पाहायला गेलं तर तुम्हाला इथे सगळ्या क्वालिटीचे कपडे भेटतील, मुलींसाठी नाही मुलांसाठी भेटतील। आणि बेस्ट क्वालिटी आहे, व्हरायटी भरपूर आहे आणि बेसिक जे महत्त्वाचं असतं मिनिमम रेंजमध्ये आहे आणि सर्वांना परवडेल अशा रेंजमध्ये आहे। त्यामुळे सर्वांनी इथूनच खरेदी करावी असं मला वाटतं पर्सनली, कारण माझाही एक्सपिरियन्स छान आहे आणि जितके लोक आहेत, जितके लोकांनी इथून खरेदी केली आहे त्यांचाही एक्सपिरियन्स छान आहे। ओके, धन्यवाद। हाय मॅम, तुम्ही काय खरेदी करायला आले? ॲक्च्युली माझं नाव आहे तर त्याच्यासाठी मी छान मिळते आणि जर तुम्ही या बाथरूम म्हणजे आपण ती प्री डिझाईन इथे अवेलेबल होतो अवेलेबल होते। तर फॅशन डिझायनर आहेत ते पण खूप छान काम करतात आणि डिझाईन्स जर तुम्ही बघितले तर खूप सुंदर आणि खूप आकर्षक आहेत। रिअली इम्प्रेसिव्ह। ओके, थँक्यू। सो आता जे आणखी एक गोष्ट कळली आहे की ड्यूड फॅशनमध्ये आपल्याला प्री वेडिंगसाठी जर तुम्हाला काही क्लॉथ्स हवे असतील तर तेही इथे अवेलेबल आहे रेंटवर, आणि तुम्ही विकतही घेऊ शकता। जर तुम्हाला रेंटवर नाही हवं आहे तर विकतही घेऊ शकता। सो यानंतर जाणून घेऊया की हे जे ड्यूड फॅशन शॉपी आहे ती कधी चालू झाली आणि कधीपासून कार्यरत आहे नगरकरांच्या सेवेत, आपण जाणून घेऊया। साहिल सर, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं डीएनए मराठीमध्ये। जेंट्स वेअर सुद्धा आहे, जसं लेडीजची खरेदी आहे तशी जेंट्सची सुद्धा आहे। काय काय मिळतं जेंट्स? जेंट्स म्हणजे तुम्हाला इकडे जीन्स भेटेल, सगळ्या साईज मध्ये भेटेल, वेगवेगळे न्यू आलेले जे पॅटर्न आहे सगळे भेटतील, प्लस लेदर जॅकेट, डेनिम जॅकेट वगैरे, परत फरचे जॅकेट, जीन्स, काश्मीरी जॅकेट हे सगळं इकडे अवेलेबल आहे तुम्हाला। आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे ड्यूड फॅशन शॉपीचे तीनही ओनर, तीनही संचालक आपल्या सोबत आहेत। स्वप्नील भोसले सर, अमोल भिंगार दिवे सर आणि साहिल बागवान सर, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं डीएनए मराठीमध्ये। सो मला तुम्हाला विचारायचंय सर की किती वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आपलं ड्यूड फॅशन? ड्यूड फॅशन गेली 4 वर्षापासून कार्यरत आहे अहमदनगरमध्ये आणि आत्ता मी एक नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर होत आहे, लाईक डिझायनर क्लॉथिंग हे आपल्याकडे खूप रेअरली मिळतात, शक्यतो आपल्याला याच्यासाठी पुण्याला मुंबईला जावं लागतं, त्याच्यामुळे आपण हे डिझायनर क्लॉथिंग नगरमध्ये अवेलेबल केलं। सो मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही रिनोव्हेशन करून ओपनिंग केलं, या अगोदर कोणता ऍड्रेस होता? याच्या आधी आपण आशा टॉकीजला होतो, नवी पेठेमध्ये होतो आणि आता 25 तारखेला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आपलं शॉपचं उद्घाटन झालं। तसेच प्रेमचंद भिंगार दिवे
हे पण त्याच्यामध्ये सहभागी होते. नव्यानेच रिनोव्हेशन होऊन ओपनिंग झालंय ड्यूड वर्ल्ड मध्ये. स्वप्नील सर, कसा रिस्पॉन्स आहे चार वर्षापासून? ट्रेमेंडस रिस्पॉन्स आहे, बिकॉज याच्या आधी आपण फक्त एक नॉर्मल क्लॉथिंग ठेवत होतो, पण आता आपण जे आता चालू केलेलं आहे की बघा, हे डिझायनर पीस आहे, हे आपल्या नगरमध्ये खूप रेअरली भेटतात. लाईक हे वेडिंगचे सूट्स आहेत, ते आपल्याकडे भेटतात, पण ते डिझायनरचे एक क्लायंट वेगळ्या क्रायटेरियाचा असतो, त्यांना फक्त डिझायनर लागतात. मग त्याच्यासाठी काय करतात, मग पुण्याला जा, बॉम्बेला जा, त्याच्यासाठी मग आपण ते नगरमध्ये अवेलेबल केलं आहे. तसंच हे काश्मीरी जॅकेट आहे, हे अहमदनगरमध्ये तुम्हाला पाहायला पण भेटणार. हे काश्मीरी जॅकेट पण आपण इथं अवेलेबल केलं, जास्त करून जास्त कोल्डमध्ये ओल्ड मॅन वगैरे असतात, त्यांना मग त्रास होतो, अटॅकचे त्रास होतात, त्यासाठी एक सेफ्टी म्हणून हे आपण अवेलेबल केलं. सर, मला हे विचारायचं आहे की अगोदर तुम्ही नॉर्मल कपडे फक्त क्लॉथ ठेवायचा, पण आता एकदम म्हणजे हाय फाय म्हणता येईल याला, मॉडेलिंगचे कपडे म्हणता येईल, तर हे कसं म्हणजे पॉसिबल झालं? कारण नगरमध्ये शक्यतो असे कपडे नाही विकले जात, कारण एक त्याच्यासाठी एक खूप मोठी एक सीडी आहे, लाईक आयकॉनिक मॉडेलिंग इन्स्टिट्यूट, हे माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे आणि ऑल इंडियावर ते कार्यरत आहे. त्याच्यामुळं जे मॉडेल्स आहेत ते आपल्याकडे काश्मीर पासून बँगलोर पर्यंत जे मॉडेल्स नगरमध्ये येतात, ही एक खासियत आहे. आणि त्याच्यामुळं मला असं पाहिजे होतं की त्यावेळेस कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम येतो कपड्यांचा, आणि जे आजकालचे यंगस्टर आहेत कॉलेजचे, नगर कॉलेज म्हणा, साडा कॉलेज म्हणा, न्यू आर्ट्स कॉलेज म्हणा, सगळेजण टी व्हीमध्ये पाहतात, तसे कपडे मागतात. मग त्यावेळेस पुण्याला जाण्याचं बॉम्बेला जाण, मग त्याचं ऑप्शन म्हणून ड्यूड फॅशन. अच्छा, आणि हेही मला विचारायचं आहे सर तुम्हाला की आता दिवाळी येते, दसरा तर होऊन गेला, पण दिवाळीला आता खरेदी खास ऑफर्स वगैरे काय तुमच्या डिस्काउंट ऑफर? 20% खास ऑफर ठेवली क्लायंट, म्हणजे कोणते कपडे घ्या, कोणते कपडे घ्या 20%. यस, मग याच्यामध्ये आणखीन काय स्कीम आहेत? लाईक बऱ्याचदा वन पीस वर जॅकेट फ्री असतं, म्हणजे ठेवतात बऱ्याच जण, असं काही वेगळं आहे लकी ड्रॉ? तसं ऍक्च्युली लकी ड्रॉ वगैरे सिस्टम अजून तरी काही प्लॅनिंग नाहीये, पण मे बी होऊ शकतो इन फ्युचर. यस, इन फ्युचर होऊ शकतो. आणि अमोल सर, मला तुम्हाला विचारायचं की प्री वेडिंग शूट साठी आपल्याकडे कपडे आहेत, रेंट नी किंवा सेल पण करतो आपण, त्याबद्दल काय सांगाल? आता बेसिकली मी स्वतःच फोटोग्राफर आहे, तर प्री वेडिंग मध्ये काय असतं की फोटोग्राफरला वेगवेगळ्या टाईपचे ड्रेसेस फोटोशूट साठी लागतात, मग त्यासाठी पुण्याला जा, मुंबईला जा, आणि खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेस. आणि मी फोटोग्राफर असताना मी पुण्याहून काही क्लायंटला ड्रेसेस मिळवून दिले, पण नंतर आम्ही ज्यावेळेस ड्यूड फॅशन चालू केला, एक कल्पना आली की बाबा फोटोशूटला ड्रेसेस आपणच रेंटला देऊ शकतो, आणि सगळ्या नगरच्या फोटोग्राफरसाठी फायदा होईल, आणि पुण्याला जाणं ट्रॅव्हलिंग वाचेल, आणि आपण डिझाईन करून पण त्यांना ड्रेसेस देतो, आणि काही ड्रेसेस आपल्याकडे अवेलेबल पण आहेत, आणि त्यांच्या चॉईसनी ड्रेसेस आपण डिझाईन करून देतो. आणि स्वप्नील सर डिझायनर आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण येते, टेन्शन. साहिल सर, मला तुम्हाला विचारायचंय की बरेच कॉलेजचे जे स्टुडंट आहेत ते पसंती देतात ड्यूड फॅशनला, त्याबद्दल काय रिस्पॉन्स आहे, काय सांगाल? माझं कसं आहे, माझी स्वतःचे जिम आहे जीवूरमध्ये, तर त्यामुळे माझे जिमचे सगळे क्लायंट इकडे येतात, ट्रॅक्स वगैरे, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट वगैरे घ्यायला येतात. कॉलेजचे पण सगळं फ्रेंड सर्कल इकडेच येतो, कारण फॅन्सीमध्ये सगळे डेनिम जॅकेट वगैरे, परत फॅन्सी पॅन्ट, असे अशा प्रकारे पॅन्ट वगैरे सगळे इकडे भेटतात, म्हणून त्यामुळे कॉलेजचे सगळे इकडे येतात. सो तुम्ही कॉलेजचे स्टुडंट असाल, मॉडेल असाल किंवा सामान्य ग्राहक जरी असले तरी प्रत्येक प्रकारची खरेदी तुम्ही ड्यूड फॅशनमध्ये करू शकता. सो दिवाळी येते, मग वाय विश फॉर एनिथिंग एल्स? मला वाटतं शॉपिंगला नगरकरांनी इथेच यावं, शॉपिंगचा आस्वाद घ्यावा, आणि आता पुन्हा भेटूया नवीन दालनासोबत, DNA मराठीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.